नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता 9 विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 म्हणजेच कार्य आणि ऊर्जा यामधील पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत। आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय आणि यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार म्हणजेच गतिजी ऊर्जा आणि स्थितिजी ऊर्जा याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे। आणि आता यानंतर आपण ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय हे यापुढे अभ्यासणार आहोत। आता ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय हे अभ्यासण्यापूर्वी आपल्याला यापूर्वी अभ्यासलेले ऊर्जेचे जे विविध प्रकार आहेत या विविध प्रकारांविषयी माहिती असणं गरजेचं आहे। आत्तापर्यंत आपण ऊर्जेचे विविध प्रकार कोणकोणते आहेत याविषयीचा अभ्यास केला आहे आणि यापैकी खालील प्रक्रियांमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा प्रयोगात आली आहे म्हणजेच वापरण्यात आलेली आहे याची माहिती या घटकाच्या सुरुवातीला विचारलेली आहे। आता यामध्ये पहिली प्रक्रिया आहे ताणलेल्या रबराचा तुकडा। यामध्ये त्या रबराच्या ताणलेल्या स्थितीमुळे त्या रबराच्या तुकड्यामध्ये ऊर्जा सामावलेली असते हे आपण अभ्यासले आहे। म्हणजे हा स्थितिज ऊर्जा या प्रकारच्या ऊर्जेचा वापर या ठिकाणी केलेला आहे। त्यानंतर वेगाने जाणारी मोटार म्हणजेच गतिज ऊर्जेचा वापर या ठिकाणी प्रयोगात आणलेला आहे। त्यानंतर वाफेवर वाजणारी कुकरची शिट्टी। आता वाफेवरती वाजणारी कुकरची शिट्टी वाजण्याकरता म्हणजेच कार्य करण्याकरता प्रथम पाण्याची वाफ होणं आवश्यक असतं आणि ही पाण्याची वाफ मिळवण्याकरता आपण पाण्याला उष्णता देत असतो। त्यानंतर दिवाळीत वाजणारे फटाके की ज्या फटाक्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक ऊर्जांचा वापर केलेला असतो। त्यानंतर विजेवर चालणारा पंखा यामध्ये विद्युत ऊर्जा। चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे या प्रक्रियेमध्ये चुंबकीय ऊर्जेचा वापर करण्यात आलेला आहे। आणि जोराने आवाज झाल्यास खिडक्यांची तावदाने फुटणे या प्रक्रियेमध्ये ध्वनी ऊर्जा वापरण्यात आलेली आहे किंवा ध्वनी ऊर्जेचा परिणाम दर्शवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे ऊर्जेची ही जी विविध रूपे आहेत या विविध रूपांचा वापर प्रयोग आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये करत असतो। आणि ऊर्जेचं हे जे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असतं यालाच ऊर्जा रूपांतरणाची प्रक्रिया असं म्हटलं जातं। म्हणजे ऊर्जा रूपांतरण म्हणजे काय तर ऊर्जेच्या एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करणे। उदाहरणार्थ जेव्हा आपण दिवाळीमध्ये फटाके उडवतो तेव्हा त्या फटाक्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांच्या रूपात साठवलेली रासायनिक ऊर्जा फटाके फोडताना किंवा फोडल्यानंतर या रासायनिक ऊर्जेचं ध्वनी प्रकाश आणि उष्णता अशा विविध प्रकारच्या ऊर्जांमध्ये रूपांतर होत असतं। अशा प्रकारे ऊर्जेचं एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करण्याची ही जी प्रक्रिया आहे की ज्याला आपण ऊर्जा रूपांतरण म्हटले आहे या ऊर्जा रूपांतरणाचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी या प्रकरणाच्या पुढील भागामध्ये दिलं आहे की ज्याच्यामध्ये आपणाला विद्युत ऊर्जेचं वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून कशा प्रकारे वेगवेगळ्या रूपामध्ये रूपांतर केलं जातं किंवा वेगवेगळ्या ऊर्जेच्या प्रकारामध्ये रूपांतर केलं जातं याची माहिती देण्यात आलेली आहे। आता यामध्ये विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम इंजिन किंवा पंखा यासारख्या विद्युत उपकरणांचा वापर करून करता येतं। त्याचवेळी यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम जनित्राद्वारे केलं जातं। आता याच आकृतीमध्ये उजव्या हाताला विद्युत ऊर्जेचं तापकाच्या साह्याने म्हणजे हीटर ज्याला आपण म्हणतो या हीटरच्या साह्याने विद्युत ऊर्जेचं रूपांतर आपण उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो आणि उष्णता ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी ताप युग्म थर्मोकपल असं ज्या उपकरणाला म्हटलं जातं त्या उपकरणाचा वापर करून
आपण उष्णता ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो. त्यानंतर विद्युत ऊर्जेचं प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रकाशीय घट किंवा सौर घटाचा वापर केला जातो, की ज्या प्रकाशीय घट किंवा सौर घटाच्या माध्यमातून आपण प्रकाश ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करू शकतो. त्याचप्रमाणे विद्युत ऊर्जेचं जर प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं असेल तर विद्युत दिवा म्हणजेच बल्ब आपण वापरू शकतो. त्यानंतर विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम दुय्यम घट, ज्याला सेकंडरी सेल्स असं म्हटलं तर ते करत असतात. तर या रासायनिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम प्राथमिक घट, ज्याला प्रायमरी सेल्स असं म्हणतात, ते करत असतात. आणि विद्युत ऊर्जेचं ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम ध्वनिवर्धक म्हणजेच ॲम्प्लिफायर ही उपकरण करत असतं. तर ध्वनी ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम सूक्ष्म श्रवणी म्हणजेच ज्याला आपण मायक्रोफोन किंवा माईक म्हणतो हे उपकरण करत असतं. अशा प्रकारे विद्युत ऊर्जेचं यांत्रिक, प्रकाश, रासायनिक, ध्वनी ऊर्जा, त्याचप्रमाणे उष्णता ऊर्जेमध्ये कशाप्रकारे रूपांतर केलं जातं आणि त्यासाठी कोणकोणत्या उपकरणांचा वापर केला जातो याची माहिती आपणाला या ऊर्जा रूपांतरणामध्ये दिलेल्या 2.5 या आकृतीमध्ये दर्शवण्यात आलेली आहे. ही आकृती परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही या आकृतीचा बारकाईनं अभ्यास करा. आता यानंतर या ऊर्जेच्या रूपांतरणानंतर या प्रकरणामध्ये पुढचा जो भाग दिला आहे तो म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. अक्षय या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याचा कधीही क्षय म्हणजेच नाश होत नाही, असा तो अक्षय. आणि म्हणून ऊर्जा अक्षयतेच्या नियमामध्ये आता काय दिलंय ते पहा. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, फक्त तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. त्यामुळे या विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते, तिचा नाश होत नाही, ती स्थिर असते. म्हणजे विश्वाच्या निर्मितीवेळी जेवढी ऊर्जा या विश्वातील वेगवेगळ्या पदार्थांच्या रूपात साठवून ठेवलेली होती तेवढीच ऊर्जा आजही या विश्वामध्ये साठवण्यात आलेली आहे किंवा तेवढी ऊर्जा आजही शिल्लक आहे. म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला काय सांगतो? तर आपण ऊर्जेची निर्मिती करू शकत नाही, त्याचप्रमाणे आपणाला ऊर्जा नष्टही करता येत नाही. ही ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. आपण काय करू शकतो? फक्त ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करू शकतो. आणि अशा प्रकारे ऊर्जेचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात फक्त रूपांतर केल्यामुळं या विश्वामध्ये सामावलेली एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय असते, तिचा नाश होत नाही, याला आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हटलं. तर आता खरंच असं हे ऊर्जेचं हस्तांतरण होत असतं का? त्यामध्ये करून पहामध्ये एक कृती जी आहे ती कृती दिलेली आहे, की ज्या कृतीमध्ये दोरा आणि नटबोल्ट यासारखं साहित्य घेऊन समान उंचीचे दोन दोलक तयार करायला सांगितले आहेत आणि हे दोनही दोलक एका आधारकाला म्हणजेच एका दुसऱ्या दोरीला क्षितिज समांतर बांधून घ्यावयाचे आहेत. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका क्षितिज समांतर दोऱ्याला हे समान लांबीचे दोन दोलक एकत्र बांधलेले आहेत, की ज्याला संयुक्त दोलक असं आकृती 2.6 मध्ये म्हटलेलं आहे. आता हे दोन दोलक बांधत असताना या दोनही दोलकांच्या मध्ये पुरेसं अंतर आपल्याला ठेवायचं आहे, की जेणेकरून यातील कोणताही
एक दोलक जर आपण आंदोलित केला म्हणजेच त्याला गती दिली तर तो दोलक दुसऱ्या दोलकाला अडचण करणार नाही किंवा दुसऱ्या दोलकावरती आदळणार नाही या दृष्टीनं आपणाला या दोलकांच्या मध्ये अंतर ठेवायचं आहे. आता अशा प्रकारे हे उपकरण तयार केल्यानंतर आपल्याला काय कृती करायची आहे, या दोन पैकी कोणताही एक दोलक हातामध्ये धरून त्याला आंदोलित करावायचं आहे म्हणजे त्याला गती द्यावायची आहे आणि थोडा वेळ या दोनही दोलकांचं निरीक्षण करायचं आहे. आता निरीक्षणानंतर आपणास काय दिसून येतं, तर या ज्या दोलकाला आपण गती दिलेली असते त्या दोलकाची ऊर्जा जसजशी कमी होईल तसतसं त्याचं आंदोलन करण्याचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कमी होत जाईल, म्हणजेच त्याची जी दोलन गती आहे ती दोलन गती कमी कमी होत जाते. पण त्याचवेळी त्याच्या शेजारी बांधलेला जो दुसरा दोलक आहे त्या दुसऱ्या दोलकाला मात्र हळूहळू गती प्राप्त होऊ लागते, म्हणजेच तो दुसरा दोलक गतिमान होतो. आता हा दुसरा दोलक गतिमान कशामुळे झाला किंवा दुसऱ्या दोलकाला गतिमान होण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा कुठून मिळाली, तर या पहिल्या दोलकाला दिलेली ऊर्जा दुसऱ्या दोलकामध्ये हस्तांतरित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण एखाद्या पदार्थामध्ये असणारी ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा दुसऱ्या पदार्थामध्ये हस्तांतरित किंवा रूपांतरित करू शकतो किंवा ही ऊर्जा अशा प्रकारे एका रूपातून किंवा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित केली जात असते. आता यानंतर या प्रकरणातला जो पुढील भाग आहे तो म्हणजे मुक्त पतन. मुक्त आणि पतन असे दोन शब्द आहेत. तर मुक्त म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं बंधन नसलेलं, आणि पतन म्हणजे काय, तर पडण्याची क्रिया. मुक्त पतन म्हणजे कोणत्याही प्रकारचं बंधन नसताना एखाद्या वस्तूचं जे पडण आहे त्याला मुक्त पतन असं आपण आपल्या व्यवहारी भाषेमध्ये म्हणू शकतो. पण विज्ञानाच्या दृष्टीनं मुक्त पतन म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी वस्तू एका विशिष्ट उंचीवर नेऊन सोडतो तेव्हा ती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे पृथ्वीकडे खेचली जाते, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पडत असते. आता उंचावरून सोडलेली ही वस्तू जर फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळेच खाली येत असेल, म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचं बल त्या वस्तूवरती कार्य करत नसेल, तर त्या वस्तूचं पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं जे पडणं आहे त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. म्हणजे मुक्त पतन या शब्दाचा किंवा या प्रक्रियेचा अर्थ लक्षात येतोय का बघा. उंचावरून सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला त्या वस्तूचं मुक्त पतन असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ मुक्त पतन होणाऱ्या वस्तूवरती पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बलच कार्य करत असतं, इतर कोणत्याही प्रकारचं बल या वस्तूवरती कार्य करत नसतं, आणि म्हणून या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे उंचावरून सोडलेली वस्तू जर खाली येत असेल तर त्या वस्तूच्या खाली येण्याच्या क्रियेला मुक्त पतन असं म्हणतात. ही मुक्त पतनाची व्याख्या आहे. आता या मुक्त पतनावेळी त्या पदार्थाच्या अंगी असणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं रूपांतरण
एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये होत असतं, परंतु त्या पदार्थामध्ये सुरुवातीस सामावलेली जी ऊर्जा असेल ती ऊर्जा मात्र सदैव स्थिर राहते. आणि हे आपणाला या प्रकरणातील पुढील भागामध्ये जो मुद्दा दिला आहे त्यामध्ये स्पष्ट करून दिला आहे. म्हणजे मुक्त पतन होणाऱ्या वस्तूच्या अंगी असणाऱ्या एकूण ऊर्जेचा अभ्यास आपणाला करावायचा आहे. आणि ही एकूण ऊर्जा जेवढी सुरुवातीला असते तेवढीच शेवटपर्यंत असते का, हे आपणाला या छोट्याशा कृतीमधून समजून घ्यावायचं आहे. आता यम वस्तुमानाचा पदार्थ जर गुरुत्वाकर्षण बलामुळे एच एवढ्या उंचीवरून खाली येत असेल तर तो त्या उंचीवरून खाली येत असताना त्या पदार्थाच्या अंगी असणारी गतिज आणि स्थितीजी ऊर्जा किती असते हे आपणाला या उदाहरणाद्वारे या आकृतीद्वारे स्पष्ट करावायचं आहे. आता या आकृतीमध्ये काय दिलंय ते पहा. या आकृतीमध्ये ए बी आणि सी असे तीन मुद्दे जे आहेत ते मुद्दे किंवा असे तीन बिंदू जे आहेत ते बिंदू दिलेले आहेत की ज्यापैकी ए हा बिंदू जमिनीपासून एच इतक्या उंचीवरती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ए या बिंदूपासून यम वस्तुमान असलेली एक वस्तू बी बिंदूपर्यंत आली असता ती एक्स एवढं अंतर पार करते हे आपणाला त्या आकृतीमध्ये दर्शवलेलं आहे. म्हणजे ए या उंचीवरून बी या उंचीवरून पर्यंत ती वस्तू येत असताना त्या वस्तूला एक्स इतकं अंतर पार करावं लागतं. आणि सी हा बिंदू तर जमिनीवर आहे, म्हणजे वस्तूची ए बी आणि सी या तीन वेगवेगळ्या बिंदूपाशी ती वस्तू असताना त्या वस्तूच्या अंगी सामावलेली गतिज आणि स्थितीजी ऊर्जा किती आहे हे आपणाला प्रत्यक्ष सूत्रांचा वापर करून गतिज आणि स्थितीजी ऊर्जा मिळवण्याच्या सूत्रांचा वापर करून काढता येतं. आणि ते काढून वस्तू ए या ठिकाणी किंवा बी या ठिकाणी किंवा सी या ठिकाणी असताना त्या वस्तूच्या अंगी किती एकूण ऊर्जा सामावलेली असेल हे आपणास शोधून काढावयाचे आहे. आता यामध्ये सर्वप्रथम वस्तू जेव्हा ए या ठिकाणी असते तेव्हा त्या वस्तूच्या अंगी किती गतिज आणि स्थितीजी ऊर्जा सामावलेली आहे ते प्रथम काढूया. आता एक आकडा काय सांगितलं बघा, वस्तू जेव्हा ए या बिंदूपाशी स्थिर असते तेव्हा तिचा आरंभीचा वेग म्हणजे यू हा शून्य असतो आणि त्यामुळं या वस्तूच्या अंगी सामावलेली गतिज ऊर्जा म्हणजेच के ई बरोबर 1/2 यम व्ही वर्ग, यम म्हणजेच वस्तुमान आणि व्ही म्हणजे वेग. आता ही वस्तू तिचा वेग जुन या आरंभिक हा आरंभिक वेग या ठिकाणी शून्य घ्यावायचा आहे, म्हणजे युची किंमत शून्य, म्हणजे इथं वेग जो आहे हा वेग म्हणजे त्या वस्तूचा सुरुवातीचा म्हणजे आरंभिक वेग असणार आहे की जो आपण व्हीच्या ऐवजी इथं यू घेणार आहोत. आणि म्हणून के ई बरोबर 1/2 यम व्ही वर्गच्या ऐवजी यम यू वर्ग हे सूत्र येईल की ज्या सूत्रातील यू म्हणजे सुरुवातीचा वेग म्हणजेच आरंभिक वेग या वस्तूचा शून्य असल्यामुळे 1/2 × 0 म्हणजेच के ई गतिजी ऊर्जा ही या वस्तूच्या ठिकाणी शून्य असणार आहे कधी जेव्हा वस्तू ए या ठिकाणी असेल तेव्हा. आता ती कशी शून्य असणार आहे हे आपण काढलं, कारण का जेव्हा वस्तू ए या ठिकाणी असते तेव्हा तिचा आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग हा शून्य असतो कारण ती वस्तू त्या ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे त्या वस्तूचा सुरुवातीचा आणि अंतिम वेग हा शून्य असणार आहे. म्हणजेच वेग जो आहे तो वेग या वस्तूचा शून्य असणार आहे की ज्या वेगाचा वापर करून आपणाला त्या वस्तूच्या अंगी असणारी गतिजी ऊर्जा शून्य असल्याचं
सूत्राचा वापर करून सिद्ध करता येतं. आता या ठिकाणी असणारी जी वस्तू आहे त्या वस्तूच्या अंगी असणारी स्थितीची ऊर्जा किती आहे? स्थितीची ऊर्जा काढण्याचं सूत्र आहे एम जी एच. स्थितीची ऊर्जा म्हणजेच पीई बरोबर एम जी एच हे सूत्र आहे की ज्या सूत्रामध्ये एम हे वस्तूचं वस्तुमान असतं, जी हे वस्तूवरती कार्य करणारं गुरुत्व त्वरण आहे आणि एच पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची आहे. मग आता या सूत्राचा वापर करून या ठिकाणी असणाऱ्या वस्तूची स्थितीची ऊर्जा आपल्याला काढता येईल पीई बरोबर एम जी एच. म्हणजे जेव्हा वस्तू ए या ठिकाणी असते तेव्हा त्या वस्तूची गतीची ऊर्जा शून्य आणि स्थितीची ऊर्जा एम जी एच असेल. आणि म्हणून ए या ठिकाणी असणाऱ्या वस्तूच्या अंगी असणारी एकूण ऊर्जा किती होईल बघा बरं, केई म्हणजे गतीची ऊर्जा आणि पीई म्हणजे स्थितीची ऊर्जा या दोघांची बेरीज शून्य अधिक एम जी एच म्हणजेच एकूण ऊर्जा ए या ठिकाणी असणाऱ्या वस्तूची एम जी एच असेल. हे झालं पहिलं समीकरण की ज्या पहिल्या समीकरणावरून वस्तू ए या ठिकाणी असताना त्या वस्तूच्या अंगी असणारी एकूण ऊर्जा किती असते हे आपल्याला मिळालेलं आहे आणि ती आपण पाहिले एम जी एच इतकी असते. आता ती वस्तू ए या ठिकाणापासून निघून बी या ठिकाणापर्यंत येणार आहे आणि जेव्हा ही वस्तू बी या ठिकाणी येईल तेव्हा त्या बी या ठिकाणी आल्यानंतर त्या वस्तूला एक्स इतकं अंतर पार करावं लागणार आहे आणि ए या वस्तूचा जो वेग आहे की जो ए या ठिकाणी असताना शून्य होता तो आता हळूहळू वाढत जाणार आहे. म्हणजे वस्तू ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत येत असताना वस्तूचा जो वेग आहे हा वेग वाढत जाणार आहे. आता समजा हा वेग बी या ठिकाणी वस्तू असताना व्ही बी व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी म्हणजेच बी या ठिकाणी त्या वस्तूचा असणारा वेग व्ही बी आहे असं आपण मांडल्यास आपणाला त्या वस्तूच्या अंगी असणारी गतिज आणि स्थितीची ऊर्जा किती असेल हे सूत्राच्या सहाय्याने काढता येईल. आता यामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये दिले बघा, जेव्हा वस्तू बी या बिंदूपाशी असते म्हणजेच वस्तू एक्स अंतर पार करून बी पाशी येते तेव्हा तिचा वेग जो आहे तो वेग व्ही बी हा आहे असं आपण मानू. हे आत्ताच मी सांगितलं आपल्याला यू सुरुवातीचा वेग शून्य आहे, यस म्हणजे त्या वस्तूला पार करावं लागलं अंतर किंवा वस्तूनं पार केलं अंतर की जे यस म्हणजे जिथं या ठिकाणी एक्स आहे म्हणून यस बरोबर एक्स म्हटलेलं आहे आणि ए म्हणजे त्या वस्तूवरती कार्य करणारं गुरुत्व त्वरण की जे ए बरोबर जी मांडलेलं आहे या ठिकाणी. आणि म्हणून सूत्राचा वापर करून प्रथम अगोदर व्ही ची जी किंमत आहे ती किंमत काढली बघा, व्ही वर्ग बरोबर न्यूटनचं गतिविषयक जे तिसरं समीकरण आहे की ज्या तिसऱ्या समीकरणाच्या सहाय्याने आपणाला त्या वस्तूचा जो बी या ठिकाणी असतानाचा वेग आहे तो किती आहे हे पहिल्यांदा काढावं लागेल कारण त्याशिवाय आपणाला वस्तूची गतीची ऊर्जा काढता येणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा व्ही ची किंमत काढून घेऊया बी या ठिकाणी असतानाची. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक दोन ए एस हे न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण आहे की ज्या न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणाच्या सहाय्याने आपण व्ही ची किंमत काढू शकतो. व्ही वर्ग म्हणजेच व्ही बी वर्ग कारण वस्तू बी या ठिकाणी असतानाचा तो वेग आहे म्हणून व्ही बी वर्ग बरोबर यू ची किंमत शून्य आहे म्हणून शून्याचा वर्ग शून्य अधिक दोन ए एस, ए म्हणजे जी आहे आणि एस म्हणजे एक्स आहे आणि म्हणून दोन ए एसच्या ऐवजी दोन जी एक्स होईल. आता शून्य अधिक दोन जी एक्स म्हणजेच व्ही वर्ग बी किंवा व्ही बी वर्ग ची किंमत दोन जी एक्स होईल. आता या किमतीचा वापर करून म्हणजे बी या ठिकाणी असणारा वस्तूचा जो वेग आहे हा वेग व्ही बी वर्ग आपण या ठिकाणी मिळवलेला आहे की ज्याचा वापर करून आपण गतीची ऊर्जा काढू शकतो. गतीची ऊर्जा सूत्र आहे के ई बरोबर एक छेद दोन एम व्ही वर्ग, व्ही म्हणजेच या ठिकाणी व्ही बी वर्ग आहे म्हणून व्हीच्या ठिकाणी व्ही बी वर्ग घातलेला आहे.
म्हणजे 1/2 एम व्ही बी वर्ग बरोबर 1/2 एम गुणिले व्ही बी चा वर्ग आपण वरती किंमत काढली ती वापरली 2gx. आता संक्षिप्त रूप दिल्यास आपणाला केईची किंमत एम जी एक्स इतकी मिळेल. म्हणजे वस्तू जेव्हा बी या ठिकाणी पोहोचेल तेव्हा त्या वस्तूच्या अंगी असणारी गतिजी ऊर्जा किती असणार आहे? एम जी एक्स. आता त्या ठिकाणी असणाऱ्या वस्तूची स्थितीजी ऊर्जा किती असेल? पहा, बी या ठिकाणी या वस्तूची जी जमिनीपासूनची उंची आहे ती एच वजा एक्स असेल, कारण वस्तू एक्स एवढं अंतर पार करून बी या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून बी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूची जमिनीपासूनची उंची एच वजा एक्स होईल. त्या वस्तूवरती कार्य करणारं गुरुत्वाकर्षण बल जी आहे हे आपल्याला माहीत आहे, जे गुरुत्व त्वरण जी माहीत आहे, एम वस्तुमान माहीत आहे, आणि एच म्हणजे उंची आता आपल्याला मिळालेली आहे. यावरून बी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूच्या अंगी सामावलेली स्थितीजी ऊर्जा आपण काढूया, पी बरोबर एम जी एच. एम जी एच या ठिकाणी एच वजा एक्स आहे म्हणून एचच्या ठिकाणी एच वजा एक्स ही किंमत घातलेली आहे. आणि त्यामुळं आपणाला पी किती मिळेल? बघा, एम जी न कंसाच्या आतील पदाला गुणलेलं आहे, एम जी गुणिले एच एम जी एच वजा एम जी गुणिले एक्स एम जी एक्स. म्हणजे वस्तू बी या ठिकाणी आल्यानंतर त्या वस्तूच्या अंगी सामावलेली स्थितीजी ऊर्जा पीई बरोबर एम जी एच वजा एम जी एक्स ही त्या वस्तूच्या अंगी असणारी स्थितीजी ऊर्जा असेल. आता मग जेव्हा वस्तू बी या ठिकाणी असेल तेव्हा त्या बी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूच्या अंगी असणारी एकूण ऊर्जा म्हणजे टीई टोटल एनर्जी किती असेल? बघा, केई अधिक पीई म्हणजे गतिजी ऊर्जा अधिक स्थितीजी ऊर्जा. गतिजी ऊर्जा वरती आपण काढलेली आहे केई बरोबर एम जी एक्स, आणि म्हणून एम जी एक्स अधिक आणि स्थितीजी ऊर्जा काढली आहे एम जी एच वजा एम जी एक्स. आणि म्हणून गतिजी ऊर्जा आणि स्थितीजी ऊर्जा यांची बेरीज केली असता एम जी एच एम जी एक्स अधिक एम जी एच वजा एम जी एक्स बरोबर एम जी एच हे दुसरं समीकरण आपल्याला मिळालं. की ज्या दुसऱ्या समीकरणावरून आपल्या काय लक्षात येतं? की या बी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूच्या अंगी असणारी एकूण ऊर्जा सुद्धा एम जी एच इतकीच आहे. आणि आता ती वस्तू सी या ठिकाणी पोहोचणार आहे. आता जेव्हा वस्तू सी या ठिकाणी असेल म्हणजेच सी हा बिंदू जमिनीवरती आहे, म्हणजे जेव्हा वस्तू जमिनीवरती पोहोचेल तेव्हा त्या वस्तूच्या अंगी किती ऊर्जा सामावली असेल ते पाहूया. यू बरोबर 0, यस म्हणजेच या ठिकाणी त्या वस्तूचं जे विस्थापन आहे त्या वस्तूची जी उंची आहे ती उंची किती असणार आहे? एस बरोबर एच आणि ए बरोबर जी असणार आहे. आणि याच्यावरून आपणाला त्या वस्तूच्या अंगी असणारा जो वेग आहे, म्हणजे जेव्हा वस्तू ती सी या ठिकाणी पोहोचते तेव्हा त्या वस्तूचा जो अंतिम वेग आहे तो अंतिम वेग किती असणार आहे? बघा, व्ही सी असा सांगितलं त्यांनी, म्हणजे सी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूचा वेग की जो आपल्याला न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण वापरून काढता येईल. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. यू म्हणजे सुरुवातीचा वेग 0 आहे म्हणून 0 वर्ग 0 अधिक 2 × as आहे, ए म्हणजेच जी आणि एस म्हणजे एच. आणि म्हणून व्ही सी वर्ग म्हणजेच सी या ठिकाणी असणाऱ्या त्या वस्तूचा वेग हा 2gh आहे हे आपणाला सूत्रावरून मिळालेलं आहे. आता याची किंमत वापरून आपणाला त्या वस्तूच्या अंगी असणारे गतिजी ऊर्जा काढता येईल. गतिजी ऊर्जा सूत्र आहे केई बरोबर 1/2 एम व्ही सी वर्ग, कारण आपणाला सी या ठिकाणी असणारी गतिजी ऊर्जा काढायची आहे म्हणून व्हीच्या ठिकाणी व्ही सी वर्ग घेतलेला आहे. 1/2 एम गुणिले
व्ही सी वर्गची किंमत वरती काढली आहे 2gh, की जी या ठिकाणी आपण वापरूया 100 × m × 2gh. संक्षिप्त रूप दिल्यानंतर के ई म्हणजेच गतिज ऊर्जा एम जी एच असल्याचं दिसून येतं. म्हणजे वस्तू जेव्हा सी या ठिकाणी असेल तेव्हा त्या वस्तूची अंगी असणारी गतिज ऊर्जा एम जी एच इतकी असेल. आता जेव्हा सी या बिंदूपाशी ती वस्तू असते तेव्हा त्या वस्तूची जमिनीपासूनची उंची म्हणजेच एच बरोबर 0 असणार आहे. आणि जर एच बरोबर 0 असेल तर त्या वस्तूच्या अंगी सामावलेली स्थितीज ऊर्जा किती असेल? स्थितीज ऊर्जा पी बरोबर एम जी एच, एच ची किंमत 0 असल्यामुळे एम गुणिले जी गुणिले 0 हा गुणाकार 0 येईल. म्हणजे स्थितीज ऊर्जा सी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूच्या अंगी 0 असेल. आता ही जी स्थितीज ऊर्जा आहे ही स्थितीज ऊर्जा 0 असल्या आपण पाहिलं. एकूण ऊर्जा सी या ठिकाणी किती असेल? टोटल एनर्जी दॅट इज टी बरोबर के ई अधिक पी. सी या ठिकाणी असणारी गतीज ऊर्जा एम जी एच आहे आणि स्थितीज ऊर्जा 0 आहे आणि म्हणून सी या ठिकाणी असणाऱ्या वस्तूच्या अंगी सामावलेली एकूण ऊर्जा के ई अधिक पी म्हणजेच एम जी एच अधिक 0 बरोबर एम जी एच असेल. आता हे झालं समीकरण क्रमांक 3. आणि आता आत्तापर्यंत आपण त्या वस्तूच्या म्हणजे ए या ठिकाणापासून पडणाऱ्या वस्तूच्या अंगी सामावलेली ए बी आणि सी या तीन वेगवेगळ्या ठिकाणी असणारी गतिज आणि स्थितीज म्हणजेच एकूण ऊर्जा या तीनही समीकरणांच्या सहाय्याने मिळवली आहे. आता या तीनही समीकरणांच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसून येतं? तर जेव्हा एम वस्तुमान असणारी वस्तू एखाद्या विशिष्ट उंचीवरून पडत असते तेव्हा त्या वस्तूच्या पडण्याच्या क्रियेवेळी त्या मार्गावरील कोणत्याही बिंदूच्या ठिकाणी असणारी त्या वस्तूच्या अंगी जी ऊर्जा असते ती स्थिर असते, ती बदलत नाही. आता समीकरण क्रमांक 1, 2 आणि 3 या तीनही समीकरणावरून आपल्या असं लक्षात येतं की बिंदू एच्या ठिकाणी त्या वस्तूच्या अंगी असणारी एकूण ऊर्जा द म्हणजेच टी बरोबर एम जी एच अधिक 0 म्हणजेच एम जी एच आहे. बी या ठिकाणी असणारी ऊर्जा एम जी एक्स अधिक एम जी एच वजा एम जी एक्स बरोबर एम जी एच येतं. आणि सी या ठिकाणी वस्तू असताना त्या वस्तूची अंगी असणारी ऊर्जा टी बरोबर 0 अधिक एम जी एच म्हणजेच एम जी एच असते. याचा अर्थ काय? ती वस्तू त्या वस्तूच्या पडण्याच्या मार्गावरील ए बी आणि सी या तीनही ठिकाणी असताना त्या वस्तूच्या अंगी सामावलेली एकूण ऊर्जा ही स्थिर असते, सदैव स्थिर असते, अक्षय असते, ती बदलत नाही. आणि ती किती असते? तर एम जी एच म्हणजेच त्या वस्तूच्या स्थितीज ऊर्जे इतकी. म्हणजे जेव्हा वस्तू एका विशिष्ट ठिकाणावरून किंवा एखाद्या विशिष्ट उंचीवरून जमिनीवरती पडते तेव्हा त्या वस्तूच्या अंगी असणाऱ्या स्थितीज ऊर्जेचं गतिज ऊर्जेमध्ये रूपांतर जरी होत असलं तरी सुद्धा जर त्या वस्तूच्या अंगी असणारी एकूण ऊर्जा आपण काढली तर ती एकूण ऊर्जा स्थिर असते, बदलत नाही. हे आपल्याला यावरून दिसून येतं. आता यानंतर या प्रकरणातला जो भाग आहे तो म्हणजे शक्ती. तर शक्ती म्हणजे काय हे समजण्या करता तुम्हाला या घटकाच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारलेत, बघा विचार करा व सांगा. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे, तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्या गतीने तुमचे वडील तो जिना चढतील का? साहजिकच उत्तर आहे नाही. दुसरा प्रश्न आहे, गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही
बांदीने भराल की मोटरच्या सहाय्याने? साहजिकच उत्तर आहे मोटरच्या सहाय्याने. आणि समजा तिसरा प्रश्न आहे, समजा राजश्री, यश व रणजित या तिघांना एका छोट्याशा टेकडीवर जायचं आहे. राजश्री मोटारीनं जाणार आहे, यश सायकलनं जाणार आहे आणि रणजित पायी जाणार आहे. हे तिघही या छोट्याशा टेकडीवर जाण्यासाठी जो मार्ग अवलंबणार आहेत, जो मार्ग निवडणार आहेत, तो मार्ग मात्र तोच आहे किंवा समान आहे. या तिघांनाही करावयाचं कार्य हे एकच आहे, परंतु या तिघांना ते कार्य करण्यासाठी म्हणजे त्या टेकडीवरती जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे हा वेळ मात्र वेगवेगळा आहे. हे असं का होतं? जे राजश्री की जी मोटारीने जाणार आहे ती सर्वात अगोदर पोहोचेल, यश त्यानंतर पोहोचेल आणि रणजित सर्वात शेवटी पोहोचेल. कारण का? जरी या तिघांना करावयाचं कार्य म्हणजेच टेकडीवरती जायचं जे कार्य आहे ते कार्य एक असलं, तरी या तिघांनी ते कार्य करण्यासाठी वापरलेली पद्धत मात्र वेगवेगळी आहे. आणि त्यामुळं या तिघांना त्या टेकडीवरती जाण्यासाठी म्हणजे ते विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असल्याचं दिसून येतं. आता यावरून आपलं काय लक्ष येतं? म्हणजे एखादं कार्य जलद किंवा मंद होण्याचं जे प्रमाण असतं ते प्रमाण वेगवेगळं असतं. आणि हे कार्य जलद किंवा मंद होण्याचं प्रमाण आहे यालाच आपण शक्ती असं म्हणतो. आणि म्हणून शक्तीची जी व्याख्या, ती व्याख्या त्यांनी काय दिली बघा, कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. हे ही शक्तीची व्याख्या आहे. आणि समजा W हे कार्य T या वेळेत होत असेल तर ते कार्य करण्याचा जो दर आहे तो दर आपण या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो, शक्ती बरोबर कार्य भागिले काल. P म्हणजे शक्ती, कार्य म्हणजे W आणि काल म्हणजेच T. त्यामुळे P बरोबर W छेद टी हे शक्ती म्हणजेच कार्य करण्याचा दर काढण्याचं सूत्र आहे. की ज्या शक्तीचं जे एकक आहे ते एकक काय असेल बघा, बरं, पी बरोबर डब्ल्यू छेद टी म्हणजे शक्ती बरोबर कार्य भागिले काल हे कार्य काढण्याचं सूत्र आहे. की ज्या सूत्रातील कार्याचं एकक आहे जूल एस आय पद्धतीतील आणि काल म्हणजे कालावधीचं एकक आहे सेकंद, त्यामुळं कार्या शक्तीचं एस आय पद्धतीतील एकक आहे जूल प्रति सेकंद. की ज्या कार्याच्या जूल प्रति सेकंद या एस आय पद्धतीतील एककालाच वॅट असं नाव देण्यात आलेलं आहे. आता हे का देण्यात आलेलं आहे त्याचं कारण परिचय शास्त्रज्ञांचं हा जो चौकट दिलाय किंवा या चौकटीमध्ये दिलेली जी माहिती आहे ती माहिती तुमच्या वाचनामध्ये येईल. आता ती माहिती वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कार्याच्या या एककाला जूल प्रति सेकंद या एस आय पद्धतीतील कार्याच्या एककाला वॅट असं का म्हणतात ते दिलं आहे. आता एक वॅट शक्ती म्हणजे काय? तर एक वॅट बरोबर जूल प्रति सेकंद, एक जूल प्रति सेकंद जे कार्य आहे त्या कार्याचा जो दर आहे म्हणजेच शक्ती जी आहे ती शक्ती एक वॅट आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर वॅट हे शक्तीचं, वॅट हे सर्वात लहान एकक आहे, त्यामुळं शक्ती मोजण्याकरता औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारं एकक वेगळं आहे. व्यावहारिक म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शक्ती मोजण्यासाठी वापरण्यात येणारं एकक वेगळं आहे, त्याची माहिती यापुढे दिली आहे. पहा, औद्योगिक क्षेत्रामध्ये
शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर या एककाचा वापर केला जातो. मग एक अश्वशक्ती म्हणजे किती शक्ती, तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट, म्हणजे 746 जूल प्रति सेकंद एवढं कार्य जर होत असेल तर त्या कार्य करण्याचा दर म्हणजेच जी शक्ती आहे ती शक्ती एक अश्वशक्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून एक अश्वशक्ती हे कार्याचं औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारं जे एकक आहे की ज्या एक अश्वशक्ती या एककामध्ये 746 वॅट इतकी शक्ती सामावलेली असते. आता व्यवहारामध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शक्तीचं जे एकक वापरलं तर ते एकक आहे. आता ऊर्जेचं जे एकक आहे ते किलो वॅट तास हे एकक आहे. आणि एक किलो वॅट शक्ती म्हणजे किती, तर 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे केलेलं कार्य. एक किलो वॅट शक्ती म्हणजे किती, 1000 जूल प्रति सेकंद याप्रमाणे जर कार्य केलं जात असेल तर ती जी शक्ती आहे त्या शक्तीला आपण 1 किलोवॅट शक्ती असं म्हणतो. तर 1 किलोवॅट आवर हे कार्याचं आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजेच घरगुती वापरामध्ये येणारं एकक आहे की जे काय आहे हे आपण पाहूया. म्हणजेच 1 किलोवॅट प्रति एक तास. आता 1 किलोवॅट म्हणजे वरती सांगितलंय 1 किलोवॅट शक्ती म्हणजेच 1000 जूल प्रति सेकंद या दरानं होणारं कार्य. आणि म्हणून 1 किलोवॅटच्या ठिकाणी 1000 वॅट घेतलं आहे. 1 आवर म्हणजे 1 तास म्हणजेच 3600 सेकंद. आणि या दोघांचा गुणाकार केल्यानंतर 3600000 जूल हे 1 किलोवॅट आवरचं रूपांतर आलं की ज्या 1 किलोवॅट आवरचं पुढं रूपांतर केले बघा 3.6 × 10^6 जूल की ज्या घरगुती उपयोगासाठी वापरण्यात येणाऱ्या या एककाचा अर्थ आहे 1 युनिट. म्हणजे आपण घरामध्ये जी वीज वापरतो या विजेच्या वापराचा उल्लेख करण्यासाठी वापरण्यात येणारं जे एकक आहे ते युनिट आहे. मग 1 युनिट वीज वापरली याचा अर्थ काय, तर 1000 वॅट 1000 वॅट शक्ती 1 तास वापरली. म्हणजे 1000 वॅट शक्ती असणारं कोणतंही उपकरण जर आपण 1 तास चालू ठेवल्यास वापरण्यात आलेली वीज ही 1 युनिट इतकी आहे असं म्हटलं जातं. अशा प्रकारे 1 किलोवॅट आवर म्हणजेच 1 युनिट या एककाचा उपयोग या ठिकाणी आपणाला घरगुती जी वीज आहे त्या वीज वापराच्या मोजमापासाठी केला जातो. आता यानंतर या प्रकरणातला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे आत्तापर्यंत आपण ज्या सूत्रांचा वापर केला किंवा ज्याचा अभ्यास केला त्याचा उपयोग करून प्रत्यक्षात उदाहरणं जे ती उदाहरणं कशा प्रकारे सोडवता येतात त्याची माहिती 2 उदाहरणं सोडवून दिली आहेत. त्यामधलं पहिलं उदाहरण बघा. स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवरती नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती. आता शक्ती काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे, P = W/T. W म्हणजे कार्य, T म्हणजे कालावधी. आता या ठिकाणी आपणाला स्वरालीनं केलेलं कार्य दिलेलं नाही, आपणाला ते काढावयाचं आहे. आता हे कार्य कसं काढता येईल, त्यासाठी आपण यापूर्वी याच प्रकरणात अभ्यासलेलं F = F×S हे जे कार्याचं सूत्र आहे हे कार्याचं सूत्र वापरून आपण कार्य काढू शकतो.
पण ते काढण्यासाठी लागणारं एफ म्हणजेच बल आपणाला या उदाहरणामध्ये दिलेल्या बाबीवरून काढता येईल की जे बल काढण्यासाठी एफ बरोबर एम जी या सूत्राचा वापर करावा लागेल. आता या उदाहरणामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, स्वरालीला 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवरती न्यायची आहे, म्हणजे बॅगेचं वस्तुमान आहे 20 किलोग्रॅम. ती बॅग 5 मीटर उंचीवरती नेऊन ठेवायची आहे, म्हणजे त्या बॅगचं जे विस्थापन करायचं आहे ते एच म्हणजेच 5 मीटर इतक्या उंचीवरती करावायचं आहे. आणि त्यासाठी लागणारा कालावधी टी दिलेला आहे, तो म्हणजे 40 सेकंद. आता यावरून प्रथम आपण स्वरालीने घडून आलेलं कार्य आहे ते कार्य काढावं लागेल. त्यासाठी आवश्यक असणारं बल जे ते बल पहिल्यांदा काढून घेऊया, किती बल लावावं लागेल. त्यासाठी स्वरालीस लावावं लागणारं बल एफ बरोबर एम जी, एफ बरोबर एमच्या ठिकाणी वस्तुमान आहे 20 किलोग्रॅम, आणि जी म्हणजेच गुरुत्व त्वरण आपल्याला माहीत असतं कोणत्या वस्तूवरती कार्य करणारं 9.8, आणि म्हणून 20 × 9.8 हा गुणाकार केल्यानंतर स्वरालीनं ती बॅग विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवण्यासाठी लावलेलं बल आपल्याला मिळालेलं आहे 196 न्यूटन. आता बल मिळालं, आता बल मिळाल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, या बलाचा वापर करून कार्य काढावं लागेल. कारण एवढं बल लावल्यानंतर ती बॅग 5 मीटर उंचीवरती नेली जाणार आहे, आणि म्हणून 5 मीटर उंचीवरती ती बॅग नेऊन ठेवताना झालेलं कार्य अगोदर काढून घेतलेलं आहे. बघा डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस, एफची किंमत काढलेली आहे 196 न्यूटन, गुणिले एस म्हणजेच विस्थापन म्हणजेच उंची दिलेली आहे 5 मीटर, मग 196 × 5 कार्यालय 980 जूल. आता कार्य मिळालं, कालावधी माहीत आहे, आपल्याला किती शक्ती लावावी लागेल हे शक्तीचं सूत्र वापरून काढता येईल. शक्ती बरोबर पी बरोबर W/T, कार्य आलेलं आहे 980, म्हणून 980 / कालावधी आहे 40 सेकंद, 980/40 हा भागाकार येतोय 24.5. म्हणजेच स्वरालीला ती बॅग 5 मीटर उंचीवरती नेऊन ठेवण्यास 24.5 वॅट इतकी शक्ती वापरावी लागेल. आता यानंतर दुसरं उदाहरण या प्रकरणाच्या शेवटी दिलेलं आहे ते म्हणजे उदाहरण क्रमांक 2 पहा. 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो, तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते. बल्बची शक्ती दिली आहे 25 वॅट, त्यानंतर कालावधी दिलेला आहे 10 तास, तर मग एका दिवसासाठी किती वीज वापरली जाईल हे आपल्याला काढायचं आहे. ऊर्जा, ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल, हे ऊर्जा काढण्याचं यापूर्वी अभ्यासलेलं जे सूत्र आहे ते सूत्र या ठिकाणी वापरलं आहे. ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल, शक्ती आहे 0.025. आता हे रूपांतर केलेलं आहे, हे रूपांतर केलेलं आहे कशामध्ये केलेलं आहे, बघा 25 वॅटचा बल्ब आहे की ज्या 25 वॅटच्या बल्बचं, ज्या 25 वॅटच्या बल्बची जी शक्ती आहे ती शक्ती किलो वॅटमध्ये रूपांतर केलेलं आहे, त्यासाठी 1000 या शक्तीला म्हणजेच वॅटला भागलेलं आहे. मग 25/1000 उत्तर येते 0.025, ही आली किलो वॅटमधील शक्ती. आणि कालावधी जो दिला आहे तो तासामध्ये दिला आहे, तो आहे तसा घेतला, आणि त्यामुळं उत्तर बघा ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले काल, शक्ती 0.025 किलो वॅट गुणिले कालावधी म्हणजे तास आहेत 10 तास आवर, आणि म्हणून ऊर्जा किती आली 0.25 किलो वॅट आवर. किलो वॅट आवर याचाच अर्थ युनिट, म्हणजे आपल्याला किती वीज वापरली जाईल दिवसाला किंवा 10 तासांमध्ये
0.25 किलोवॅट इतकी ऊर्जा प्रति तास वापरली जाईल. अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या सूत्रांचा वापर करून या प्रकरणातील वेगवेगळी उदाहरणं जे ती उदाहरणं आपणाला सोडवता येतील. तुम्ही या ठिकाणी हे जे प्रकरण आहे ते प्रकरण संपलेलं आहे, या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय व्यवस्थित त्या स्वाध्यायामधील प्रश्न वाचून त्या प्रश्नांची उत्तरं पुस्तकातून शोधून हा स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण करावयाचा आहे. काही शंका असेल तर आपापल्या विषय शिक्षकांशी फोनवरून संपर्क साधून या शंकांचं निरसन करून घ्यावयाचं आहे. धन्यवाद.